बॉडी बहुत है तो बॉडी वाला है पुलिस वाला बॉडी वाला है सब पता है ना काला पता है तो वीडियो खालते का वीडियो खालते का वीडियो का वीडियो का आरोपी पैशाची मागणी केलेली होती 49 लाख रुपये मला हवे असं त्याचं म्हणणं होतं परंतु आम्हाला वेळ हवा होता नियोजन करण्यासाठी आणि त्यांनी मिनवाईल कोणाला काही इजा करू नये अशी आमची इच्छा होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ मागून घेतला आणि 2-2 लाख रुपये असे 3 वेळा त्याला 6 लाख रुपये देण्यात आलेले होते यामध्ये आमचा उद्देश हाच होता की आपल्याला त्याला पकडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा नियोजन करण्यासाठी आणि ती आमची स्ट्रॅटर्जी उपयुक्त ठरली ते 6 लाख रुपये आपण त्याला दिलेले जे होते ते देखील आपण नंतर रिकवर केलेले आहेत त्यामुळे तर कोणत्याही प्रकारची जीवित वित्तहानी न घडता देखील आपण यशस्वीपणे त्या बंधकांची सुटका करू शकलेलो आहे हा जो आरोपी आहे त्याच्याकडे एक चाकू आणि एक रिव्हॉल्वर किंवा माऊससारखं हत्यार होतं अशी आपल्याला माहिती मिळालेली होती आणि ती माहिती खरी आहे आम्ही आता नंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर सदर 2 शस्त्र आपल्याला मिळून आलेली आहेत परंतु सदर शस्त्र एक कितपत घातक आहे याची माहिती आम्ही आता आपल्याला देऊ शकत नाही त्याबद्दल तपास चालू आहे आरोपीला आम्ही अटक करून आता विचारपूस करत आहोत सध्या या परिस्थितीला जरी आरोपीचं नाव किंवा त्या घटनेमागे त्याचं हे गुन्हा करण्यामागे त्याचं काय इंटेन्शन होतं त्याबद्दल माहिती आपल्याला मिळू शकलेली नाही आहे ती लवकरच मिळेल आणि ती माहिती आम्ही मिळायला सांगू असं एक 3-3.5 ते 4 तासा अगोदर मला फोन आला की त्यांच्या घरी एक गुंड नावाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती हा आतमध्ये घुसलेला आहे आणि मुलांना बंदूक दाखवून पैशाची मागणी करत आहे लगेच आम्ही जे बाहेर होतो लगेच घरी वापस आलो त्यानंतर त्यांनी आतून सर्व दारं बंद करून घेतले होते त्यांची मिसेस आणि मुलगा आणि त्यांची एक पुतणी ते वरच्या फ्लॅटमध्ये होते रूममध्ये आणि त्यांची आई त्यांची वहिनी आणि आणखीन एक पुतणी त्या खाली होते त्यांनी बंदूक आणि चाकू गळ्याला लावून ठेवलेला होता आणि राजू वैद्यांना फोन केला की मला 50 लाख लवकर द्या नाहीतर मी यांना मारून टाकेल अशी त्यांनी धमकी दिली होती त्या अनुषंगाने आम्ही मग पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसचा सर्व ताफा या ठिकाणी आला आणि त्यांनी एक चांगलं ऑपरेशन या ठिकाणी एक रचलं आणि त्याला बंधक बनवलेलं आहे त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे परंतु हा गुंड प्रवृत्ती व्यक्ती कुठून आला का काहीच माहीत नाही कारण की इथे CCTV कॅमेरे लागलेले आहे एक कुत्रा पण असतो तरी पण तो आतमध्ये शिरला आणि दिवसासुद्धा त्यांनी हे एक वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावलेला आहे राजूभाऊ वैद्य यांची मिसेस आणि मुलगा आणि त्यांची पुतणी हे वरच्या फ्लॅटमध्ये होते त्यांना इथल्या बाल्कनीतून त्यांना वर खाली घेतलं तर जिथे आता सिलेंडर ठेवलेला आहे तिथून त्यांना खाली घेतलं आणि मागूनच पोलीसवाले आतमध्ये गेले वरच्या फ्लॅटला आणि वरच्या फ्लॅटमधून जिन्यानी स्टेअरकेसनी खाली आले आणि खालून दरवाजा उघडला आणि त्या गुंडापूरच्या व्यक्तीला हे माहीत नव्हतं की तो दार दरवाजा उघडा आहे आणि लगेच त्यांनी आम्हाला बाहेर फोन पण केला होता की लवकर पैसे पाठवा त्याच वेळेस पोलिसांनी संधी साधली आणि त्याला दबोचलं पोलिसांनी खूप चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे राजमाने साहेब मी असताना तेव्हा ते इथे येऊन गेले होते त्यांनी स्वतः यात पुढाकार घेतलेला होता आणि हुळकेश्वर पोलीस स्टेशनचे PI भोसले साहेब असो सर्व स्टॉप बेसाबेजूर आकोट साहेब असो या सर्व पोलीसवाल्यांना 2 तासामध्ये एक चांगला प्रयत्न केला कुणाला इजा न होऊ देता एक चांगला प्लॅन रचला आणि सर्वांना सोबत घेऊन एक चांगलं ऑपरेशन या ठिकाणी घडून आणलं आणि आमच्या परिवाराला सुखरूप त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे.